आणि आताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी निवडीत आमदार दिलीप मोहिते पाटील यांना धक्का. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत सत्ताधारी आमदार दिलीप मोहिते पाटील गटाला मोठा धक्का बसलाय. विरोधी उमेदवारांनी एकजूट दाखवत अक्षरशः सत्ताधारी गटाला निवडणूक सोडण्यापर्यंत प्रवृत्त केलंय. त्यामुळे खेड तालुक्यात 2014 विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. सभापतीपदी विजयसिंह बाबासाहेब शिंदे पाटील तर उपसभापतीपदी सौ क्रांती संदीप सोमवंशी यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी निवडणुकीला सत्ताधारी पॅनलनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, त्यामुळे निवडणुकीला रंगत आली होती. त्यावर विरोधी संचालक यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देऊन पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवण्याचं न्यायालयानं आदेश दिल्यानं पदाधिकारी निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार गुरुवारी दिनांक 10 रोजी निवडणूक पदाधिकारी निवडणूक कार्यक्रम न्यायालयाच्या आदेशानुसार निवड प्रक्रिया पार पडली. या पदाधिकारी निवडीत नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्ताधारी आमदार गटाचे फक्त 4 संचालक निवडणूक स्थळी उपस्थित राहिल्यानं आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर नामुष्की येऊन त्यांना निवडणूक सोडावी लागली. आमदार समर्थक संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्यानं आम्ही निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही असं कारण देऊन निवडणूक सोडली. यावेळी मोठ्या संख्येनं आमदार विरोधी नेते व कार्यकर्ते बाजार समितीच्या बाहेर जमा होऊन जल्लोष साजरा करताना दिसले. तर मी सर्वांचे आभार मानते की आज खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची अगदी सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून आणि रात्री झोपही नाही, आम्हाला तर नाहीच नाही पण अख्ख्या खेड तालुक्याला रात्री झोप न लागणारी अशी ही सर्वांना सर्वांची झोप उडवणारी निवडणूक ठरलेली आहे. आणि आज या सर्वांना झोप उडवणाऱ्या निवडणुकीमध्ये आज मी उपसभापती बिनविरोध अशी माझी निवड झाली आणि बिजू भाऊ हे सभापती झालेले आहेत बिनविरोध. मला असं वाटतंय की खरोखर आपल्या सर्वांचा न्यायव्यवस्थेवरती जो विश्वास कुठंच चालला होता, तर कुठेतरी परत एकदा न्यायव्यवस्थेने अशा पद्धतीने निकाल देऊन की अजूनही न्यायव्यवस्था ही समाजातल्या चालीरूढी जे हेकेखोर आहेत, जे हुकुमशहा आहेत, त्यांना लगाम घालण्यासाठी नक्कीच आपली न्यायव्यवस्था ही कारणीभूत त्यांना लगाम घालण्यासाठी कारणीभूत आहे. मला असं वाटतंय की आज आम्ही सभापती, उपसभापती आणि संचालक हे फक्त नावापुरते किंवा इथे काम करण्याच्या माध्यमातून इथे आमची निवड झालेली आहे. मला असं वाटतंय प्रत्येक व्यक्ती इथे काम करण्यासाठी येतो हे विसरून जातो आणि नंतर स्वतःची भाकरी बाजायला चालू करतो. मला असं वाटतंय की आज आम्ही सर्वांनी जो प्रण केलेला आहे तर शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आणि संस्थेच्या विकासासाठी एक हाच आमचा अजेंडा असणार आहे. तरी उपस्थित सर्व पत्रकार आणि उपस्थित सर्व खेड तालुक्याची बंधू भगिनी की ज्यांनी आम्हाला खूप अशा शुभेच्छा दिल्या आणि इथपर्यंत येण्यासाठी मदत केली, धन्यवाद. कृषी उत्पन्न बाजार समितीची आज खऱ्या अर्थानं सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक मुंबई हायकोर्टाच्या आदेशानं त्या ठिकाणी संपन्न झाली आणि हे होत असताना आमच्या सगळ्या संचालक मंडळांचे मी प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो की ही निवडणूक होत असताना बिनविरोध त्यांनी मला संधी दिली काम करण्याची, आमच्या क्रांतीदाईंना उपसभापती म्हणून काम करायची संधी दिली. आमचे सगळे 10 संचालक अशोकदादा राक्षे असतील, सयाजीराजे मोहिते असतील, महेंद्र शेटगोरे असतील, माणिक शेटगोरे असतील, सागर शेटमोरे असतील, सोमनाथ शेटमुंगसे असतील, अनुराग जैद असतील, सुधीर भोमळे असतील, क्रांतीदाई आणि मी स्वतः, आम्ही 10 आमच्या 10 आपण काही पत्रकार मागच्या वेळेस आला होता त्याच वेळेस आमच्या 10 बहुमत त्या ठिकाणी झालं होतं. परंतु एका गोष्टीचा खुलासा मला आपल्या सगळ्यांच्या समोर केला पाहिजे की ज्यावेळी आमच्या मागच्या सभापतींनी राजीनामा दिला लिंबोरे साहेबांनी, राजीनामा सचिव साहेबांकडे दिला, एअर साहेबांकडे दिला, डीडीआर साहेबांकडे दिला आणि दिल्यानंतर सर त्यांनी आमची जी पहिली तारीख होती कोर्टाच्या डीडीआर ऑफिसने लावलेली ती 28 होती आणि 18 त्याची अजिंठे काढली होती. तो ती काढल्यानंतर सभापतींनी त्याच्यामध्ये गुंडाळ केला किंवा मी राजीनामाच दिला ना अशी कॉन्ट्रोवर्सी तयार करायचा प्रयत्न झाला. मग पणन संचालकाकडे त्यांनी अपील केलं, पणन संचालक सध्याच्या जीवावरती त्यांनी पणन संचालकांच्या माध्यमातून या निवडणुकीला स्टे देण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास होता, न्यायदेवरती विश्वास होता आणि मुंबई हायकोर्टामध्ये रिट दाखल केली आणि घडलेला सगळा हकीक्रम हा त्यांच्यासमोर त्या ठिकाणी ठेवला. मुंबई हायकोर्टाच्या लक्षात आलं की याच्यामध्ये राजकीय क्यू आहे, जर 10 अॅग्रिटी एका बाजूला देतात, 10 मेजॉरिटी याच्यामध्ये होत्या म्हणून ही निवडणूक जर राजकीय कारणाने कुणी पुढे ढकलणार असेल तर मुंबई हायकोर्टानं तातडीने याच्यामध्ये दखल घेऊन 10 आजच्या तारखेचे आदेश त्या ठिकाणी दिले.
मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार त्यांनी सगळी फेरतपासणी परत उद्या देखील 11 तारखेला कोर्टात काही सुनावणी त्या ठिकाणी ठेवलेली आहे की असं चुकीचं काम मंत्री देखील चुकीचं कसं करू शकतो असे ताशेरे मुंबई हायकोर्टात त्याच्यामध्ये ओढलेले आहे. त्यामुळे मी मुंबई हायकोर्टाचे न्यायव्यवस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण अशी न्यायव्यवस्था अजून महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये टिकून आहे. म्हणून खऱ्या अर्थाने या राजकीय व्यवस्थेला देखील लगाम घालण्याचं काम जर कुणी बेलगामपणे करत असेल तर न्यायव्यवस्था त्या ठिकाणी करते आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज खेड कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार समितीची निवडणूक आहे. तुम्ही बघितलं असेल की शेतकऱ्यांची संस्था आहे. शेतकऱ्यांच्यासाठी मागच्या वर्षभरापासून आम्ही निवडून आल्यापासून आमच्या सगळ्यांची आमच्या 7 जणांची भूमिका आणि नंतर हे 3 जण आम्हाला त्या ठिकाणी मिळाले. आमच्या सगळ्यांची भूमिका संस्थेच्या हिताची आहे. जे जे काही शेतकऱ्यांच्यासाठी करता येईल ते करण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. परंतु दुर्दैवानं मागच्या 1 वर्षामध्ये आम्ही कारभार करताना आमचे सगळे संचालक इथे एकाधिकारशाही पद्धतीने काम चालत होतं. इथं सभापती कोण असण्यापेक्षा बिग बॉस म्हणून काही लोक त्या ठिकाणी डायरेक्शन करत होते आणि त्या माध्यमातून हे कामकाज चालत असताना आम्हाला सगळ्यांनी भेटकत होतो. मिटिंग जरी कागदावर झालं तरी 15-20 मिनिटाच्या मिटिंग त्या ठिकाणी व्हायच्या. हे सगळं होत असताना आम्ही एक भूमिका 7 जणांनी त्या ठिकाणी घेतली की आम्हाला जे मानधन मिळणार आहे ते मानधन लोकांच्यासाठी लोकांच्या समाजसेवेसाठी देण्याचं काम पहिल्या दिवसापासून आम्ही भूमिका घेतली. त्या भूमिकेतनं महेंद्र शेटगोरे नंतर सयाजीराजे मोहितीने अशोकदादा राक्षस यांच्या लक्षात आलं की इथं कामकाज करताना सर्वव्यापक सर्वसमावेशक कामकाज झालं पाहिजे. यांनी आमच्यावर येण्याचा निर्णय घेतला आणि हे सगळं करताना पहिली तारीख लागली नंतर परत पणन मंत्र्यांनी त्या ठिकाणी त्याला स्टे दिला. तो स्टे दिल्यानंतर हे पुढे गेलं. परत नेमकं काय होणार निवडणुका होणार की नाही हे सगळं राजकीय कॉन्ट्रोवर्सी तयार झाली. एका बाजूला विधानसभेच्या निवडणुका टप्प्यावरती आहे आणि विधानसभेच्या टप्प्यावरती ही निवडणूक होत असताना तालुक्याचं नव्हे तर जिल्ह्याचं लक्ष राज्याचं लक्ष या निवडणुकीला लागलं होतं. खेड बाजार समितीमध्ये काय होणार. परंतु आम्ही सगळ्यांनी आमच्या सगळ्या 10 जणांनी आम्ही निवडणूक होण्याच्या पूर्वी देखील काही पत्रकारांना बोलवलं होतं. त्यावेळी देखील 10 जणांची भूमिका आम्ही स्पष्ट केली होती की आम्हाला याच्यामध्ये राजकारणापेक्षा ही संस्था शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या संस्थेमध्ये चांगलं काम त्या ठिकाणी आम्हाला उभं करायचं. उद्याच्या काळात देखील मागच्या काळात काही चुका झाल्या असतील काही प्रशासन चुका झाल्या असतील काय जे काही झाल्या असतील ते सोडून द्या. आज या सगळ्यांनी बिनविरोध संधी मला त्या ठिकाणी दिलेली आहे. क्रांतीताईंना दिलेली आहे. आम्ही सगळे 10 जण या संस्थेच्या हिताचं काय संस्थेच्या हिताचं जे जे काय ते उद्याच्या काळामध्ये करण्याचा आमचा मनापासून प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. ते बिग बॉस नेमके कोण ते विद्यमान आमदार ते संस्थेमध्ये संचालक आहेत त्यांना.